सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे श्रीकांत शिंदेंसाठी किंवा एकनाथ शिंदेंसाठी जो हाय वोल्टेज मतदारसंघ होता तिथल्या कल्याणमधून सुरू करणं खूप गरजेचं आहे इथं श्रीकांत शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या वैशाली दरेकर अशी लढाई झाली मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्यामुळे ही लढाई हाय व्होल्टेज होतीच आताही आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ही संपूर्ण फोकस या मतदारसंघावरती केला होता जेवढा फोकस त्यांनी ठाण्यावरती केला होता तेवढा तर भाजपने संपूर्ण जबाबदारी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावरती सोपवली होती बाकी मुख्यमंत्री शिंदेंचा मुलगा म्हणून नाही तर गे पाच वर्षात श्रीकांत अनेक निधी या मतदारसंघात आणला होता अनेक विकास कामं केली होती विकास कामावरून अनेक राडेही तसा कल्याण म्हणा किंवा ठाणे म्हणा इथल्या रस्त्यावर उतरणारा प्रचाराला मदत करणारा शिवसैनिक राडा करणारा यामध्ये जो या जो शिवसैनिक मोडतो तो संपूर्णरित्या शिंदेच्या बाजून आहे त्यामुळे त्याचा वेगळा फायदा श्रीकांत शिंदेना होताना दिसेलच सोबतच इथं वैशाली दरेकर यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास तिथे उमेदवारी मिळाल्यापासूनच तिथल्या इच्छुका मध्ये खूप नाराजी झाली होती निर्माण झाली होती अनेकांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती पण ती नाराजी काही प्रमाणात दूर झाली मग उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी इथला सगळा प्रचार आपल्या हातात घेतला मेहनत घेतली पण ती मेहनत विजय मिळवून देईल का तर स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे की नाही यामध्ये मतदाना दिवशीचा पण आढावा घेणं खूप गरजेचं आहे बूथ मॅनेजमेंटवरती बोलणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे शिंदेनी मतदान केलं आणि बूथ यंत्रणा हातात घेतली आपल्याला ज्या भागातून मतदान सर्वाधिक होणार आहे तिथे काय परिस्थिती असू शकते आपला मतदार घराबाहेर पडतोय का अशा सगळ्याच गोष्टी श्रीकांत शिंदे असो किंवा रवींद्र चव्हाण असो स्वतःहून पाहत होते त्यात मनसेला मानणारा मोठा वर्गही या मतदारसंघात आहे मग तो राजू पाटलांच्या माध्यमातून शिंदेच्या पाठीशी होता हेही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे ही जागा एकनाथ शिंदेना सुटू शकते असं मला वाटतं बाकी कल्याणवरती बोलताना राज ठाकरे यांनी घेतलेली ही खूप महत्वाची आहे त्या सभेमध्ये फेविकॉलचा जोक झाला होता म्हणजे कल्याणची जागा माहितीकडनं असं म्हणू शकतो आपण उद्धव ठाकरेंसाठी किंवा एकनाथ शिंदेंसाठी जो महत्त्वाचा वाटतो तो ठाणे लोकसभेबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे इथं उद्धव ठाकरेंकडून विचारे विचारेविरुद्ध एकनाथ शिंदे यांच्याकडून नरेश भस्के मैदानात होते मुळात या जागेवरून एकनाथ शिंदेंची शिवसेना असो भाजप असो ह्यांच्यामध्ये रसिकेच पाहायला मिळाले कारण काय झालं की दोघांनाही ही जागा हवी होती देवेंद्र फडणवीस एका भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन करायला गेले होते त्यावेळेलाही त्यांनी असे संकेत दिले होते की ही जागा भाजप लढवेल पण शेवटी एकनाथ शिंदेना ही जागा मिळवण्यात आणि नंतर मग असं ठरवलं गेलं की एकनाथ शिंदेकडे तर उमेदवार नाही आहे मग त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की म्हणजे आमच्यात आम्हीच चर्चा करायचो मीडियामधले मध्ये वगैरे चर्चा व्हायची की प्रताप सरनाईक तिथनं उमेदवार असेल पण नंतर झालं की एकनाथ शिंदेनी आपले जे राईट हँड समजले जातात ठाणे महानगरपालिकेचे महापौर माजी महापौर त्यांनी त्या नरेश मस्के यांना उमेदवारी दिली नंतर तीच त्याबद्दल ज्यावेळेला राजन विचारे यांना विचारण्यात आलं त्यावेळेला राजन विचार तर नरेश मस्केंवरती टीका करायला सुरुवात केली सुरुवातीच्या काळात तर नरेश मस्के विरोधक नाही आहेत एकनाथ शिंदेच विरोधक आहेत अशा प्रकारे राजन विचारे दिसून आले होते त्यांचा प्रचाराचा हाच मुख्य मुद्दा होता हा तर मला असं वाटतं की सध्या जर नरेश मस्के यांना जरी तिथे तिकीट दिलं असलं तरी भाजपचे जे तीन आमदार आहेत मग ते आमदार कुठले आहेत की ठाण्याचे संजय केळकर आहेत ऐरोलीचे गणेश नाईक आहेत बेलापूरच्या मंदा म्हात्रे आहेत हे तिघंही इच्छुक होते म्हणजे या तिघांपैकी कोणाला तरी एकाला इथून लोकसभेच्या मैदान उतरवायचं होतं मुळात गणेश नायकांनी आपला मुलगा संजीव नाईक यांच्यासाठीही प्रयत्न केले होते पण शेवटी ही जागा गेली यांना नरेश मस्केंना ज्या एक ह्याचा किस्सा खूप सांगणं महत्त्वाचं आहे ज्यावेळेला नरेश मस्के यांनी नवी मुंबईच्या पट्ट्यात रॅली काढायची सुरुवात रॅली काढायचा विचार केला के त्यावेळेला हे तिन्ही आमदार म्हणजे गणेश नाईक मंदा मात्रे संजय केळकर यांच्या व्यतिरिक्त मनसेचे जे तिथले स्थानिक नेते आहेत गजानन काळे यांनीही तिथं सहभाग त्या रॅलीमध्ये दर्शवला होता पण हे नेते तिथे जेवढे तगडे आहेत त्या तगड्या नेत्यांच्या स्वरूपात किंवा त्यांचा कार्यकर्ता वर्ग तिथे त्या रॅलीमध्ये दिसला नाही त्यामुळे मला असं याच्यातून सांगायचं आहे सा की नवी मुंबईच्या पट्ट्यातून नरेश मस्केंना किती मतदान मिळेल याची शंका थोडीशी कमी वाटते बाकी ओळा माजीवाडा असू दे किंवा प्रताप सरनाईकांचा मतदारसंघ असू देत प्रताप सरनायक एकनाथ शिंदे या दोघांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे ठाणे लोकसभेमध्ये तिथून नरेश मस्केंना लीड मिळ मिळणार का तर हो मिळू शकतं मात्र इतर जो उर्वरित लोकसभा मतदारसंघ आहे तिथून किती में लीड मिळेल हे सांगणं थोडंसं सा कठीण आहे त्यामुळे इथं दिगेंचा फॅक्टर आहे कट्टर शिवसैनिक म्हणून जो फॅक्टर आहे आणि राडा करणारा शिवसैनिक आहे असे जे दोन चार फॅक्टर शिवसैनिकांमध्येच आहेत ते कोणाच्या बाजूने उभे राहतात राजन विचारे की नरेश मस्के तर यावरूनच इथली लढाई ठरू शकते सुरुवातीला जर असं म्हटलं तरी काही वागवं ठरणार नाही की नरेश मस्केंपेक्षा राजन विचारांचा पारड थोडस जड आहे पण पर... यामागे या कारण असू शकतं का सेनेमध्ये जी फूट पडली आणि ठाकरेंना जी सहानुभूती दिसून आली ठाण्यामधल्या काही भागांमध्ये आपल्या पण बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या हो। तर काय वाटतं सेनेतली फूट ही ठाणे लोकसभा मतदारसंघातला निकाल फिरू शकते का एक्झॅक्टली exactly. कारण ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली त्याचा सगळ्यात मोठा फटका हा ठाण्यामध्येच पडला कारण एकनाथ शिंदे हे मूळचे ठाणे ठाण्याचे आनंद नंतर ठाण्याचं सांभाळ मीच केला असं एकनाथ शिंदे यांनी अनेकदा सांगितले देखील माध्यमांमध्ये त्यामुळे एकनाथ शिंदेचा बाले किल्ला म्हणून ठाण्याकडे बघितलं जातं जर लोकसभेच्या मैदानात एकनाथ शिंदेचा उमेदवार नसता तो भाजपचा असता तरी एकनाथ शिंदेवरती खूप टीका केली जात गेली असती की महाराष्ट्र चालवायला गेलेत परंतु त्यांना स्वतःच्या ठाण्यामध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नाहीये सुरुवातीला चर्चा असं झाल्या की श्रीकांत शिंदेना ठाण्यामधून लढवलं जाईल पण श्रीकांत शिंदे याला तयार नव्हते कारण श्रीकांत शिंदेनी गेल्या पाच वर्षापासून कल्याणच्या लोकसभेची तयारी सुरू केली होती सो जो कट्टर शिवसैनिक फॅक्टर आहे इमोशनल आहे जो ठाकरेंच्या सहानुभूती ठाकरेंना सहानुभूती मिळते तो जो शिवसैनिक आहे ठाकरेंना मानणारा शिवसैनिक आहे असा सगळा राजन विचारांच्या बाजूने असू शकतो प्लस जे भाजपचे नेते आहेत जे उमेदवारीसाठी इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही तो जर नाराज वर्ग असेल तर तो ही राजन विचारांच्या बाजूने जाऊ शकतो त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की इथं राजन विचारांचं पारड जड ठाण्याची जागा ही महाविकास महाविका आघाडीने किंवा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकते असं वाटतं आपण कोल्हापूरवरती बोलणं खूप गरजेचं आहे सगळ्यात हॉट सीट असं म्हणायला हरकत नाही आणि इथं सगळ्यात इंटरेस्टिंग काय की महाविकास आघाडीकडून कुठलीच कॉम्प्रोमाइजच झाली नाही किंवा कुठली चर्चाच झाली नाही म्हणजे सतेज पाटलांनी म्हटलं की चला आपण शाहू महाराजांना देऊ शरद पवार शाहू महाराजांची शाहू महाराजांना भेटायला गेले शरद पवारांनी नाव घेऊन टाकलं नंतर उद्धव ठाकरे शाहू महाराजांना भेटले आणि शाहू महाराजांवरती ठरवलं की तुम्हाला ज्या पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवायची आहे त्या चिन्हावरती तुम्ही निवडणूक लढवा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि तिथे जे महत्वाचे मानले जातात नेते सतेज पाटील वर्सेस धनंजय महाडिक म्हणजे तिथं निवडणूक कुठलीही असो किंवा उमेदवार कोणी असो लढत होते ही सतेज पाटील वर्सेस धनंजय महाडिक सतेज पाटील काँग्रेस धनंजय माडिक भाजपा तर इथं शाहू महाराजांसाठी सतेज पाटलांनी पूर्ण हे केलं होतं प्लॅनिंगच आखलं होतं म्हणजे अर्ज भरताना काय नियोजन असलं पाहिजे नंतर प्रचारांचं नियोजन कसं असलं पाहिजे रॅलींचं नियोजन कसलं पाहिजे कसं असलं पाहिजे असं सगळं ठरलं होतं पण मला एक कमी अशी वाटली की संजय मंडलिकांसाठी तेवढ्या तत्परतेने धनंजय महाडिक मैदानात कुठे दिसले नाहीत म्हणजे आम्ही स सतेज पाटलांना भेटायचा प्रयत्न केला शाहू महाराजांना भेटायचा प्रयत्न केला धनंजय महाडिकांना भेटलो संजय मंडलिकांना भेटलो संजय मंडलिक एकटेच गावोगावी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन गावोगावी प्रचार करत होते लोकांना कन्व्हिन्स करत होते यावेळेला धनुष्यबान चिन्ह निवडून येणं का महत्वाचं आहे किंवा मोदींसाठी चारशे पार करण्यासाठी आपण निवडून येणं काय गरजेचं आहे असं कन्व्हिन्स करत होते महाडिक मात्र ऑफिस मध्ये बसून किंवा थोडंफार कार्यकर्त्यांमध्ये फिरून यंत्रणा राबवत होते याच्यात ना सगळ्यात इंटरेस्टिंग असं की त्यावेळेला महाडिकांच्या मुलाचं लग्न पण होत त्यामुळे असंही असेल कोल्हापूर कोल्हापूरमध्ये स्वतः शाहू असल्यामुळे कदाचित प्रचारातले मुद्दे कसे ठेवायचे विरोधात प्रचार कसा करायचा टीका कशी करायची मर्यादा नाही परंतु संजय मंडलिकांनी एक टीका मात्र खूप मोठी केली होती ज्याची राज्यपात्रीवरती चर्चा झाली होती ती म्हणजे शाहू महाराज दत्तक आहेत अशा प्रकारची जी, जी टीका झाली होती ठेवू शकतो मतदार विचार पण करतील ज्यावेळेला कोल्हापूर मधल्या शहरातल्या आपण मुस्लिम मतदारांशी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला त्यांनी संजय मंडलिकांचं नावच घेतलं नाही आम्ही शाहू महाराजांना सपोर्ट करणार असेही बोलले ते परंतु इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनजय महाडिकन यांनी संजय मंडलिकांनी विचारलेला प्रश्न असा असतो की शाहू केलं तलाव बांधली धरणं बांधली आमच्यासाठी खूप केलं आमच्यावर त्यांचे उपकार आहेत पण आत्ता जे शाहू महाराज जे निवडणूक लढवत आहेत त्यांनी काय नेमकं काय केलं असा सवाल ते थे थेट विचारत होते आणि मतदार यांना कसं घेत होते की बाबा नाही शाहू महाराजांनी आमच्यावरती उपकार केले त्यामुळे त्यांच्या उपकाराची परतफेड आम्ही आता करणार त्यामुळे शाहू महाराज निवडून येणार मग ते कोल्हापूर दक्षिण म्हणा उत्तर म्हणा कोल्हापूर शहरातला भाग म्हणा किंवा चंदगड हे जे भाग आहेत ना ह्या भागामध्ये शाहू महाराजांनी ही लावली आणि शाहू महाराजांना तिथून मताधिकही मिळू शकतं सतेज पटलांनी किती हे केले काम केलंय फिल्डिंग लावले करवीर विधानसभा मतदारसंघ असू दे ह्याच्यातूनच देखील कसं मतदान मिळतंय हे पाहणं गरजेचं आहे बाकी संजय मंडलिकांनाही मानणारा किंवा धनुष्य बाणाला मानणारा किंवा कोल्हापुरातल्या ग्रामीण भागातून नरेंद्र मोदी यांना मानणारा जो महिला वर्ग आहे तोही सर्वाधिक आहे त्यामुळे त्यांनाही विसरून चालणार नाही संजय मंडलिक यांनी पहिल्यापासूनच शाहू महाराजासजलंच नाही ते म्हणायचे की माझ्या विरुद्ध जे आहे ती तगडी ताकद आहे त्यांच्या बाजूने तीन आमदार आहेत परत सतेज पाटला सारखा चेहरा आहे तर या निवडणुकीकडे संजय यांनी सिरियसली बघितलं सतेज पाटलांनी स्वतःहून सिरियसली बघितलं सगळ्यात इंटरेस्टिंग काय की दोन हजार एकोणीस मध्ये जे विरोधात लढले होते धनंजय महाडिक विरुद्ध संजय मलिक तर ते आता एका बाजूला झालेत आणि सतीश पाटील गेल्या वर्षी संजय मंडलिकांच्या बाजूने होते आता ते त्यांच्या विरोधात झाले त्यामुळे संजय मंडलिकांची पोच कितीपर्यंत आहे संजय मंडिकांचा मतदार कुठे कुठे आहे हे सतीश पाटलांना कळलं असेलच त्यामुळे तशा पद्धतीनं ते प्रयत्न करू शकतील पण मला असं वाटतं लोकांचा भावनिक म्हणजे भावनिक बोलणं असू देत अशा अनेक मुद्दे बघितले ना तर इथं शाहू महाराजांचं पारडं मला थोडस जड वाटतं ही जागा महाविकास आघाडीला आरामात सुटेल असं वाटतं आणि त्यावेळेला ठरलं होतं ज्या वेळेला शाहू महाराजांना ही जागा जाईल असं ठरलं होतं आणि संजय मंडिकांना तळात मिळत होतं की जागा मिळेल न मिळेल त्यामुळे तेव्हापासून ठरलं होतं की शाहू महाराज इतना लीड घेतील मला ना शिर्डी बद्दल बोलायचं आहे शिर्डीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांना सुरुवातीला उमेदवारी घोषित केली त्यावेळेला इथले शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध केला होता डायरेक्ट माध्यमांमध्ये मादे वगैरे बोलायला सुरुवात केली होती की के आमचा विरोधात ही जागा भाजपला गेली पाहिजे भले तिथला विद्यमान खासदार शिवसेनेचा असला तरी कारण इथे भाजपची ताकद वगैरे असते त्यांनी बोलायला सुरुवात केली पण नंतर राधाकृष्ण विखे पाटला यांची पाटलांची समजूत काढण्यात आली मग विखे पाटील ही शिर्डीमध्ये जास्त इंटरेस्टेड दिसले नाहीत त्याचं कारण काय तर अहमदनगर दक्षिण मध्ये त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील हे निवडणूक लढत होते नंतर असं सांगण्यात आलं की राधाकृष्ण विखे पाटील हे सुजय विखेंसाठी प्रयत्न करत आहेत कारण तिथेही निलेश लंके असल्यामुळे त्यांना थोडासा सुजय विख्यांसाठी जड जातो आपण ते पुढे बोलूच सांगायचं काय तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये जेवढी गरज होती सदाशिव लोखंडे यांच्यासाठी म्हणजे जेवढी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं मदत केली होती सदाशिव लोखंडेसाठी तेवढी गरज होती ती मदत यंदा झाली नाही असं दिसतंय तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वागचोरे यांना उमेदवारी देण्यात आली भाऊसाहेब वागचोरे यांच्या पाठिंबा बडानेता कोण तर बाळासाहेब थोरात पर बाळासाहेब थोरात हे यांनी मदत केली का तर इथेही थोडीशी शंका आहे का तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे उमेदवार राज्यात जिथे जिथे होते तिकडे दिसून आले बले मध्ये सांगलीमध्ये काँग्रेस कोल्हापूरमध्ये जे शाहू महाराज होते त्यांच्या प्रचारात ते दोन तीन वेळा जाऊन आले इतर ठिकाणी गेले त्यामुळे मला असं वाटतं की ही लढत ही सदाशिव लोखंडे विरुद्ध भावसाहेब वागचोरे यांच्यातच झाली बाकी हे वरिष्ठ नेते होते त्या वरिष्ठ नेत्यांनी ने आपले आपली रस्ते पकडले इंटरेस्टिंग ही लढत तेव्हा झाली वेळेला वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांनी एंट्री केली उत्कर्ष रूपवतेमुळे इंटरेस्टिंग का झाला तर दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी तब्बल साठ हजाराच्या वरती मतदान मिळवलं होतं त्यामुळे इथला वंचित महत्वाचा आहे त्यांनी कोणाला सपोर्ट नाही केला त्यांनी थेट उत्कर्ष रूपवते यांना उतरवलं बरं उत्कर्ष रूपवते यांचा तोटा कोणाला आहे तर थेट भाऊसाहेब वागचोरेना असं का तर भाऊसाहेब वागचोरे हे ज्या विधानसभा मतदारसंघातून येतात म्हणजे त्या भागातून येतात मग संगमनेर म्हणा किंवा अकोले म्हणा ज्या भागात भाऊसाहेब वागचोर यांची ताकद आहे त्याच भागातून उत्कर्ष रूपात येतात म्हणजे वंचित बुजन आघाडीला लीड मिळण्याची शक्यता ज्या मतदारसंघातून किंवा भागातून भाऊसाहेब लीड मिळेल असं वाटतं त्यामुळे भाऊसाहेब बागचोरांचा इथं हा एक तोटा झाला सदाशिव लोखंडे बद्दल काय तर भाजपचे नेते ही उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाजपचे नेते नाराज झाले बाकी त्यांच्या विरोधात असलेल्या अँटी इन्कमची लाट होती आणि सोबतच प्रचारामध्ये कमी पडले यंत्रणा कमी पडली हे मुद्दे आहेत सरते शेवटी ज्यावेळेला मतदान झालं त्यावेळेला त्यांनी एक गोष्टही बोलून दाखवली मीडिया समोर ठीक आहे तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने किंवा कार्यकर्त्यांनी ने किंवा त्यांच्या यंत्रणेनं माझं काम कमी केलं ही नाराजी तर त्यांनी उघड उघडपणे बोलून दाखवले म्हणजे त्याचही त्यांना त्याची समज आली असेलच त्यामुळे लोखंडेंचंही नुकसान बाकी बाजूला भाऊसाहेब वागचोर यांचे निगेटिव्ह मध्ये काय दोन हजार नऊ मध्ये रामदास आठवले यांच्या विरोधात ते निवडून आले दोन हजार चौदा मध्ये ते खासदार झालेच नाहीत म्हणजे ते पराभव झाले सदाशिव लोखंडेंच्या विरोधात ते पराभव झाले होते तिथून पुढे जो कार्यकर्त्यांचा जो रिलेशन कार्यकर्त्यांसोबत ठेवणार आहे ते कुठेतरी कमी झालं कार्यकर्त्यांमध्ये मिसळणं म्हणा किंवा कार्यक्रमांमध्ये जाणं म्हणा तर हे भाऊसाहेब वागोरे यांच्याकडून फार कमी प्रमाणात झालं त्याचा फटका भाऊसाहेब वागोरेंना बसू शकतो त्यामुळे ही लढाई थोडीशी वंचित आघाडीमुळे आणि या दोघां उमेदवारांच्या पॉइंट मुळे पण फिफ्टी मध्ये असल्याचं मला थोडस वाटतंय त्यामुळे ह्या मतदारसंघातून काहीतरी होईल हे निकाला दिवशी स्पष्ट होईल हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आणि इथली हिंगोली मधली जी लढत आहे ना ती शिवसेना वर्सेस शिवसेना दिसून आली ठाकरेंच्या सेनेकडनं इथं नागेश पाटील आष्टीकर मैदानात होते ते पहिल्यांदाच लोकसभेच्या लढतीमध्ये उतरलेले उमेदवार आहेत आणि दुसरीकडनं म्हणजे शिंदेच्या सेनेकडनं इथं बाबूराव कदम कोहळीकर मैदानात होते okay. हिंगोलीची जागा का गाजली एक तर हेमंत पाटलांच त्या उमेदवारांच्या लिस्टमध्ये नाव येऊन सुद्धा ते नाव पुन्हा मागे घेण्यात आलं म्हणजे त्यांची कुचंबना झाली कारण की त्यांनी प्रचाराची सुरुवात केली होती सगळ्या प्रचाराची यंत्रणा सुरू झाली होती कार्यकर्त्यांमध्ये काम वाटून देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या होत्या प्रचाराचा दौरा ज्या काही गोष्टी नियोजन लागलेलं असताना देखील म्हणजे थोडस ते नकारात्मक गेलं कारण की त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली होती आणि कारण असं देण्यात आलं होतं की ग्राउंड सर्वे तुमच्या विरोधात आहेत मायुतीकडनं ही जागा पराभूत होऊ शकते आणि म्हणून तुमची उमेदवारी डावलण्यात आली आणि त्यांची नाराजी थोपून ठेवण्यासाठी शेजारी यवतमाळ वाशिम आता हिंगोलीमध्ये काय झालं हिंगोलीमध्ये म्हणजे मला हे जे आपण सहानुभूतीची सहानुभूतीची जे म्हणतो ना ते मराठवाडा आणि विदर्भातल्या काही पॉकेट्स मध्ये दिसून आले आणि okay. त्यातलं एक म्हणजे हिंगोलीची जागा हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या प्रती सहानुभूती दिसून आली जिथे आम्ही लोकांमध्ये गेलो ग्रामीण भागात गेलो कारण की आ, सेना फुटीचा जो परिणाम आहे तो दिसून आला आणि त्यात भरीच भर म्हणजे दोन्ही कडनं दोन्ही सेनेचे उमेदवार होते okay, हो। महाविकास आघाडीकडनं नागेश पाटलांना जी उमेदवारी जाहीर झाली ती आधीपासून ठरली होती त्याच्यामुळे प्रचाराला नागेश पाटलांना वेळ जास्त मिळाला पण हो। तुलनेने जे कदम कोहळीकर आहेत त्यांना वेळ कमी मिळाला हे सगळं जे नाट्य घडलं उमेदवारी देणं मागे घेणं आणि मग कोहळीकरांचं नाव येणं तर ह्या सगळ्यामध्ये काय झालं प्रचाराला कमी वेळ मिळाला आणि जिल्हा पातळीवरती बाबुराव कदम कोळीकरांचं नावच नाहीये कुठं बरोबर म्हणजे याआधी त्या मतदारसंघामध्ये कोळीकरांना जास्त प्रमाणात ओळख नव्हती बरोबर आता उमेदवार म्हणून जी काही ओळख मिळाली त्यामुळे त्याचं मतांमध्ये परिवर्तन होणारच नाही बरोबर पण नागेश पाटलांचं बोलायचं झालं जा तर त्यांना खूप वेळ मिळाला शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरेंच्या इथं सभा पार पडल्या आणि जी गोष्ट झाली होती की एकतर कमी वेळ मिळाला तो तो मुद्दा आहेच तो यांच्या पथ्यावर पडणारा ठरला महाविकास आघाडीच्या आणि दुसरीकडे जास्त वेळ मिळाला निष्ठा म्हणून निष्ठावंत म्हणून जो टॅग आहे ना तो ठाकरेंनी पुरेपूर त्याचा वापर केला हा की मी ठाकरेंच्या बरोबर होतो सेनेत फूट पडली पण मी ठाकरेंच्या बरोबर होतो आणि त्यात सहानुभूती त्यात सेना फुटीचा परिणाम या सगळ्या मुद्द्यांमुळे नागेश पाटील सुरुवातीपासून ते प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आघाडीवरती होते बर प्रचाराचा जिंकून येणं अशा मुद्दा नाहीये तिथे आपण गेलो होतो टीम हिंगोलीमध्ये फिरली तेव्हा हेच जाणून आलं की तर वन साइड मॅच आहे हिंगोली ही जागा पुरेपूर क्लिअर कट म्हणजे महाविकास आघाडीकडे असं मला वाटतं हा जर का इथं हेमंत पाटलांना उमेदवारी दिली असती म्हणजे त्यांची उमेदवारी डावलली नसती आणि नागेश पाटील व्हर्सेस हेमंत पाटील असा इथं सामना झाला असता तर हा अटीतटीचा झाला असता okay. पण ही साईड ही वन साइड मॅच दिसून okay. आली बुलढाण्याच्या लढतीबद्दल बोलूया बुलढाण्यामध्ये महायुतीकडनं प्रतापराव जाधव होते महाविकास आघाडीकडनं नरेंद्र खेडेकर होते आणि रविकांत तुपकर देखील होते रविकांत तुपकरांच्या एंट्रीमुळे ही लढाई तिरंगी झाली होती बाकी वंचितचे वसंत मगर होते या पक्ष संदीप शेळके देखील मैदानात होते पण तिरंगी लढत ही जास्त गाजली ठाकरेंचे जे उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर यांनी मतदानाच्या अगदी दिवसापर्यंत गद्दार विरुद्ध खुद्दार हीच लावून लाईन धरून ठेवली कारण की शिवसेना फुटीचा काहीतरी सहानुभूतीमध्ये मतपरावर्तित करता येतील होता बाकी तुपकरांचा जो दांडगा जनसंपर्क आहे तो कुठल्या भागात दिसून आला मेहकर असेल बुलढाणा चिखली आणि सिंदकड राजा या भागात तुपकरांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे प्रतापराव जाधवांना इथं टेन्शन आहे लीड येईल नाही किती okay. मत किती मतं मिळतील पण खामगाव आणि जळगाव जामोद हे जे मतदारसंघ आहेत इथं हिंदुत्ववादीचे मतदार जास्त प्रमाणात दिसून आला तो प्रतापराव जाधवांच्या बाजूने दिसून आला कारण की राम मंदिराचा मुद्दा असेल oh. जे काही मुद्दे असतील तो हिंदुत्ववादाचा जो अजेंडा असेल त्यामुळं जाधवांच्या बाजूला हा मतदार झुकल्याचं पाहायला मिळत नरेंद्र खेडेकरजे यांच्याकडे दलित दलित आणि मुस्लिम मतदार हा त्यांच्याकडे वळालेला दिसून आला पण भाजपवर जो नाराज असलेला शेतकरी वर्ग आहे ना हुँ. त्या संपूर्ण शेतकरी वर्गाचं जे मतदान आहे तो खेचण्यामध्ये ते खेचण्यामध्ये रविकांत तुपकर यशस्वी ठरले असं म्हणावं लागेल आणि काही प्रमाणात तो शेतकरी वर्गातला मतदार विखुरला पण गेला असेल विभागला पण गेला असेल आणि जे अँटी इन्कम बस इथं लागू होते प्रतापराव जाधव यांच्या विरुद्ध जे जाऊ शकणारी प्रस्थापित विरुद्ध जे मतं आहेत त्यामध्ये मतविभाजन झालंय कारण की पुढे दोन उमेदवार होते ना महाविकास आघाडीचे आणि अपक्ष उमेदवार जे आहेत मतविभाजनामुळं इथं प्रतापराव जाधवांना फायदा होऊ शकतो हे जे मतविभाजन आहे ही जी तिरंगी लढत आहे ती यांच्या पथ्यावर पडते जाधवांच्या त्याच्यामुळं मला असं वाटतंय प्रतापराव जाधव यांच्याच बाजूने इथं निकाल येऊ शकतो कारण की सहाच्या सहा उमेदवार सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार हे महायुतीची आणि हीच ताकद प्रतापराव जाधवांना बुलढाण्याची जागा मिळून देऊ शकते पुढची तुझी जागा कोणती पुढच्या जागेकडे जाण्यात मला फक्त याच्याबद्दल बोलायचं रविकांत तुपकरांबद्दल रविकांत तुपकरांनी गेल्या एक वर्षभरात ना जेवढी काही आंदोलने केली ती सगळी लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन हे केली होती आंदोलन आणि माझ्या ऐकूनुसार जर ती माहिती खऱ्या खोट्या माहीत नाही की रविकांत तुपकरांनी ज्यावेळेला शिवसेना फुटली त्यावेळेला मला इथून तिकीट मिळावी यासाठी त्यांनी मातोश्रीवरती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता असं माझ्या ऐकवत माहिती आहे केला नाही केला माहिती नाही तर त्यांनी तुक्कर तो प्रयत्न केला होता हुँ, हुँ. सो मला असं वाटतं तुकर फाईड देतील ते जिंकून येतील ना येथील माहित नाही पण तुक्कर फायदे पण तुझ्या म्हणण्यानुसार प्रतापराव जाधव लीड घेतील असं मलाही वाटतं कारण आमदारांची ताकद आणि कुठे भांडण पण नव्हती त्यांच्यामध्ये आता आपण बोलूया यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आहे जो गाजला भावना गवळींना डावललेल्या उमेद आणि इथं ऐनवेळी उमेदवारी जा, उमेदवारी जाहीर केली ती राजेश्री पाटलांना राजश्री पाटील हे हिंगोलीचे जे खासदार होते हेमंत पाटलांच्या पत्नी आता तो भाग वेगळा की हिंगोलीतनं त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून नाराजी दूर करण्यासाठी इथनं यांना उमेदवारी जाहीर केली तो भाग वेगळा पाटील माहेर हां हां राजश्री पाटलांचं हे यवतमाळ माहेर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये येणार एक गाव इथं ठाकरेंच्या सेनेकडनं होते संजय देशमुख म्हणजे थोडक्यात इथं काय झालं शिवसेना वर्सेस शिवसेना अशी इथं लढत पार पडली होती जेव्हा आम्ही यवतमाळ वाशिम मध्ये फिरलो तेव्हा मध्ये काय मैदानावरची काय परिस्थिती चित्र आम्हाला दिसून आलं की इथंही हिंदुत्ववादाच्या प्रचारावरती त्यांनी भर दिला मायुतीच्या उमेदवाराने पण सगळ्यात मोठा तोटा कुठं बसला मायुतीच्या उमेदवाराला की एकतर नौख्या आहेत राजश्री पाटील इथे माहेर असल्यामुळे त्यांचा त्यानंतर लग्नानंतर कधी संपर्क आला नसावा राजकीय किंवा सामाजिक संपर्क जो काही आहे पण त्यांची जे पतसंस्था आहे त्या माध्यमातून ते थोड़ा महिला वर्गामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये होत्या नांदेड आणि हिंगोली हा पण थोड्या प्रमाणात इकडे होत्या पण विषय काय झाला की भावना गवळींना डावलून राजश्री पाटलांना उमेदवारी दिली त्याच्यामुळे भावना गवळींच्या नाराजीला महायुतीच्या उमेदवाराला तोंड द्यावं लागला म्हणजे आमच्या समोर ज्या घटना घडल्या मी तिथं होते त्या मतदारसंघात जेव्हा आम्ही तो मतदारसंघ कव्हर करायला गेलो तेव्हा भावना गवळींचं नाराजी नाट्य हे आम्हाला पाहायला मिळालं कि भावना गवळी तिथल्या ज्या महिला शिवसैनिक आहेत त्यांचे यादी द्यायला तयार नव्हत्या ना कोणतं त्यांचं संघटन होतं त्याबद्दल त्या काही मदत करायला तयार नव्हत्या त्यांच्यासाठी उदय सामंत आले होते म्हणजे समजूत काढायला एकनाथ शिंदेंनी त्यांना पाठवलं तर तरी त्या ऐकत नव्हत्या आणि हे बरंच नाराजी नाट्य आम्हाला पुढचा पण एक एपिसोड पाहायला मिळाला की हेमंत पाटील हे वेटिंग वरती त्यांच्या रिसॉर्टच्या बाहेर उभे होते की ताई चला आम्हाला प्रचारात मदत करा पण तरीही भावना गवळी प्रचारात सुरुवातीच्या टप्प्यात उतरल्या नव्हत्या ज्या अगदी मतदानाच्या तोंडावरती काही एक ते दोन दिवस म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेची रॅली झाली तेव्हा त्यांच्या सोबत त्या दिसल्या आणि एका दोन दिवस ते ग्रामीण भागात फिरल्या आणि लोकांना असं सांगितलं भावना गवळी समजूनच राजश्री ना मतदान करा म्हणजे कायम त्या अधोरेखित करत होत्या की वाशिम म्हणजे मी वाशिम म्हणजे वाशिम मधले जे शिवसेना आहे शिवसेना म्हणजे मी ओके okay. ही एक तिथं आम्हाला लाईन दिसून आली मी चुकत नसेल तर भावना गवळी या पाच वेळाच्या त्याच्यामुळे तिथलं संघटन त्यांचा खूप स्ट्रॉंग आहे पण जे ग्राउंड सर्वे जे सांगत होते की भावना गवळींच्या विरोधात अँटी इन्कन्सीचा फॅक्टर लागू होत होता ओके okay. कदाचित तिथं त्या पराभूत होऊ शकल्या असत्या कदाचित हे सर्वे पाहून okay. त्यांची उमेदवारी डावलली असेल यंदा महायुतीमध्ये सगळ्यात हवा कोणी केली तर ते त्यांच्या अंतर्गत सर्वे म्हणजे अंतर्गत सर्वे यांच्या विरोधात आहे उमेदवारी रद्द करा पण झालं काय इथं प्रचाराची आणखी एक लाईन दिसून आली की स्थानिक विरुद्ध बाहेरच्या उमेदवार हो। राजश्री पाटील बाहेरच्या संजय देशमुख स्थानिक लोकांशी बोलवतेस त्यावेळेला लोका, फुटीची एक तर भावना गवळींनी ठाकरेंची साथ सोडणं शिंदेकडे जाणं हे जे काही फाटाफूट झाली त्यामुळं उद्धव ठाकरेंना मेन म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बद्दल जी सहानुभूतीची लाट आहे ना हुँ. ती प्रकर्षाने आम्हाला यवतमाळ मध्ये दिसून आली शेतकरी वर्ग असेल ग्रामीण भागातला मतदार असेल इव्हन शहरी भागातला मतदार असेल ते ठाकरेंच्या बाजूने दिसून आला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना त्यांनी जी केलेली uh, म्हणजे uh, दो, ती कर्जमाफी आहे दोन लाखाची जी कर्जमाफी आहे ती फायद्याची फायद्याची आणि ते, ते आम्हाला दिसून आलं बरं का सगळ्यात ना मला एक व्हिडिओ आला होता की यवतमाळ मध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली होती आणि ती जी गर्दी होती त्या गर्दीनं अनेक रेकॉर्ड तोडले होते असे यवतमाळचे अनेक लोक म्हणतात त्यामुळे त्याचा एक कदाचित फायदा होऊ शकतो पण सुरुवातीच्या ज्या टप्प्यामध्ये राजश्री पाटील पिछाडीवरती होत्या पण मतदानाच्या अलीकडन त्या थोड्या आघाडीवरती दिसून आल्या एक तर हिंदुत्वाचा मुद्दा राम मंदिराचा मुद्दा आणि मोदींची योगींची जी लोकप्रियता आहे ती प्रचारात समोर केली गेली आणि ती दिसूनही आली पण त्याच एका फॅक्टरवरती अवलंबून चालणार नाही पण मला तरी असं इथलं चित्र दिसतंय तर संजय देशमुख निवडून येतील कारण की एक सेना फुटीचा इथं परिणाम झालाच आहे उद्धव बाबतीत असलेली सहानुभूती फायद्याची ठरणारच आहे नवख्या उमेदवार आहे म्हणून त्याचा नाराजीचा फटका लोकांमध्ये तर राजश्री पाटलाचं नावही नीट माहित नव्हतं लोकांना म्हणजे आम्ही जेव्हा लोकांमध्ये गेलो वेगळंच काहीतरी नाव घेत होते म्हणजे एकंदरीतच उमेदवारच माहिती नाहीये तर लोक मतदान कसं करतील एक तर ऐन वेळेस जाहीर झालेली उमेदवारी त्याच्यामुळे प्रचाराला कमी काळ मिळाला त्यांना तो एक मुद्दा त्यांच्या विरोधात जाऊ शकतो पण जर का इथं राजश्री पाटील पडल्या म्हणजे महायुतीचा उमेदवार पडला तर त्याला कारणीभूत दोनच मुद्दे एक तर उशिरा दिलेली उमेदवारी आणि भावना गवळींच्या विरोधात म्हणजे भावना गवळींची जी नाराजी आहे हो। त्यामुळे त्यांनी प्रचारात न केलेली मदत ह्या दोन गोष्टी आहेत ना त्या महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत ठरू शकतात आणि तेच दोन गोष्टी यांच्या पथ्यावर पडू शकतात म्हणजेच ही जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडू शकते मला हात कणंगले बद्दल सांगायचं आहे हात कणंगले मध्ये चौरंगी लढत आहे म्हणजे ती सुरुवातीच्या काळात तिरंगी अशी म्हणायची परंतु नंतर वंचित बहुजन आघाडीने याच्यामध्ये एंट्री केली वंचित बहुजन आघाडीचे डी सी पाटील मैदानात आले प्रमुख लढत कोणामध्ये झाली हेच समजत नाहीये मग ती म्हणजे शिवसेना शिंदे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्यजित आबा पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी मैदानात आहेत आणि नंतर मग वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील मैदानात आहेत तर सुरुवातीला म्हटलं गेलं की राजू शेट्टी हे खूप मागे राहतील कारण हात कणंगले शहराचा भाग बघितला तर तिथे राजू शेट्टींना मतदान करणारा वर्ग कमी आहे तिथं पारड कोणाचं जड आहे सत्यजितबा पाटलांचं हे कसं काय म्हणजे उमेदवारी शेवटी म्हणजे त्यांना तर त्यांचं नाव खूप उशीरा जाहीर झालं कारण ह्या ही जागा महाविकास आघाडीतून राजू शेट्टी यांना जाणार होती पण राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमध्ये येणं टाळलं कारण ते उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महाविकास आघाडीने काही निर्णय घेतले होते त्या निर्णयाच्या विरोधात राजू शेट्टी असल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येणं टाळलं पण त्यांचं म्हणणं होतं की नाही मी बाहेरून निवडणूक लढतो माझ्या पक्षाकडून तुम्ही मला पाठिंबा द्या तुम्ही तुमचा उमेदवार देऊच नका मी काय असेल ते धैर्यशील माने यांना पाडायचं काम करतो उद्धव ठाकरे सुरुवातीच्या काळात यायलाही तयार होते पण तुमचं एकच अट होती की बाबा तुम्ही महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये या Hmm. तरच आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ मग उद्धव ठाकरे तयार नाही झाले तिकडून राजू शेट्टी तयार नाही झाले मग वेगळ्या दोघांनीही वेगळी वेगळी चूल मांडली आणि शेवटच्या घटकेत सत्यजित पाटील यांचं नाव जाहीर केलं सत्यजित पाटलांना उमेदवारी दिली त्यामागेही जयंत पाटील यांचा रोल आहे का, का, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विधानसभा मतदारसंघच या लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे सत्यजित अबा पाटलांना जिंकून आणण्यासाठी जयंत पाटलांनी भरपूर प्रयत्न केले संजय राऊत यांनी देखील या नावा या नावाच्या मागे खूप आपली ताकद लावली उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आदित्य ठाकरेही दोनदा गेले होते मला इथं एक असं थोडंसं ठळक करायचा आहे मुद्दा सं जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये जेवढं काम केलं नाही चंद्रार पाटलांचं त्याच्यापेक्षा जास्त काम सत्यजित आबा पाटलांचं केलं आहे कारण मी ते असं पाह पाहत होतो की सत्यजित आबा पाटलांसाठी सभा असू देत प्रत्येक गावातल्या जाऊन ते चौक सभा म्हणतो आपण ते घेणं असू देत आणि दुसरीकडे धैर्यशील माने यांच्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या पट्ट्यात सभा घेतली एकनाथ शिंदेनी तर तळ ठोकून थांबले होते ज्यावेळेला शेव शेवट मतदानाच्या शेवटच्या दिवसामध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले हे त्यांच्या टार्गेटवर होते काही करून हे दोन मतदारसंघ आणायचे होते कोल्हापूर मध्ये दोन मतदारसंघ होते भाजप म्हणायचं की ह्याच्यातले एक आम्हाला द्या एक तुम्ही घ्या एकनाथ शिंदेना यश मिळालं की दोन्ही आपल्याकडे घ्यायला आता त्यांच्यासमोर एक टार्गेट आहे की या दोघांनाही निवडून आणायचं देवेंद्र फडणवीस यांनीही स्वतःहून लक्ष घालून संजय मंडलिकांसाठी प्रयत्न केले आणि धैर्यशील माने यांच्यासाठी प्रयत्न केले धैर्यशील मानेंनी यांच्या विरोधात मुद्दे असे होते मराठा आरक्षणाचा था मुद्दा म्हणा किंवा शिवसेना फुटीनंतर धैर्यशील माने हे सुरुवातीच्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते वर्षा निवासस्थानी उद्धव ठाकरे बाहेर पडत होते ते सगळं लाईव्ह जात होते अनेक मीडिया माध्यमातून त्यावेळेला धैर्यशील माने त्यांच्यासोबत होते पण दुसऱ्या दिवशी ते लगेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यामुळे शिवसेना फुटल्याचा राग एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचा राग धैर्यशील माने यांना सहन करावा लागला तिथल्या शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांचा त्यामुळे तिथले शिवसैनिक किती धैर्यशील माने यांना सपोर्ट करतील हे पाहणं गरजेचं आहे पण सुरुवातीची ही लढाई आता राजू शेट्टी हे तीन नंबरला गेल्यामुळे धैर्यशील माने आणि सत्यजित आबा पाटील यांच्यामध्ये झाल्याचं मला तरी दिसून येते द राजू शेट्टी तीन नंबरला काय गेलेत कारण त्यांनी फक्त आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठीच आवाज उठवला मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आंदोलनं केली उस, उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली पण तिथला तरुण वर्ग आहे त्याचं काय तिथला तरुण वर्ग हा पुण्यामध्ये मुंबईमध्ये जॉबला येतोय जो मतदान मतदार आहे तिथला त्यामुळे तो तरुण वर्ग हा राजू शेट्टी यांना मतदान करणार नाही असं थेट म्हणतोय मग त्यांच्यासमोर कोण आहेत तर धावपळ करणारे धैर्यशील माने म्हणा किंवा मग सत्यजी दाबा पाटील म्हणा त्यामुळे शेतकरी मतदान करतील राजू शेट्टी यांना आणि राजू शेट्टी हे त्याच्याच भरोशावरती आहेत पण जो तरुण वर्गातला मतदार आहे जो महिला मतदार आहे तो राजू शेट्टी यांच्या मागे जाणार नाही असं स्थानिक पत्रकार म्हणतात त्यामुळे मला तरी इथून सत्यजित आबा पाटील यांचं पारडं थोडंसं जड वाटतंय बिकॉज ऑफ उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेली सहानुभूती धैर्यशील माने यांनी शिवसेना सोडल्यामुळे शिवसैनिकांमध्ये असलेला राग मराठा आरक्षणाबद्दलचा मुद्दा असे मुद्दे घेऊन सत्यजित पाटलांनी इथं पारडं म्हणजे प्रचारित जास्त केला आणि त्यामुळे तिथं ते लीड मिळतील असं स्थानिक पत्रकारांनी मलाही थोडंसं वाटतंय <laughs> Uh, मी रामटेक बद्दल बोलेल रामटेक uh, यावेळेस गाजला असतो राजू पारवेंच्या पक्षप्रवेशामुळे एकतर uh, इथे राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे अशी इथं थेट लढत पाहायला मिळाली uh, राजू पारवे यांनी जो पक्षप्रवेश केला म्हणजे ते काँग्रेसचे आमदार होते आणि निवडणुकीपूर्वी निवडणुकीपूर्वी त्यांनी शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश केला म्हणजे शिंदेच्या सेनेमध्ये त्यांचा प्रवेश ते तर जाऊच देत पण त्यांना सेनेमध्ये घेणं पुन्हा त्यांच्यासाठी रामटेक मध्ये तळ ठोकून हो, शिंदे oh, oh. उपमुख्यमंत्र्यांनी hmm. सभा घेणं आणि नरेंद्र मोदींची देखील सभा होणं म्हणजे राजू पारवे कुठे ना कुठे निवडून येतीलच याचा कॉन्फिडन्स यांना असावा म्हणूनच काँग्रेसमधनं आयात केलेला उमेदवार यांनी उभा केला hmm. पण इथं आणखी एक मुद्दा गाजला तो रश्मी बर्वी बर्वे यांचा जात प्रमाणपत्र मुद्दा मग ह्याच्या या मुद्द्यामुळे थोडीशी नाराजी किंवा थोडं निगेटिव्ह जाऊ शकतं महायुतीला पण ते जे पूर्ण प्रचाराचे टप्पे बघितले ना अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत राजू पारवेना भले कमी वेळ मिळाला भले उशिरा उमेदवारी मिळाली पण कायम आघाडीवरती राजू पारवे दिसून आले अच्छा म्हणजे जे, जे काही मुद्दा झाला जात प्रमाणपत्राचा त्याचा किती सहानुभूती अशी असणार आहे त्यातनं किती अशी मतं मिळणार आहेत बर्वेंना एकंदरीतच एकतर Uh, हे तर मुद्दाच आहे जात प्रमाणपत्राचा बाकी सुनील केदारांनी इथे पूर्ण सूत्र हातात घेतली होती प्रचाराची mm. uh, श्यामकुमार बर्वे यांच्या प्रचाराची mm. uh, गाव गावनिहा बैठका घेतल्या ग्रामीण भागात ते पोहोचले तालुक्या तालुक्यांमध्ये पोहोचलेत सगळी मदार त्यांच्यावरती होती mm. पण तरी देखील मला असा कॉन्फिडन्स आहे की रामटेकची जागा ना मायुतीकडेच आहे okay. राजू पारवे इथनं निवडून येतील असं मला वाटतंय कारण की काँग्रेसची ताकदच इथं कमी पडली आणि मोदींची सभा मुख्यमंत्र्यांची सभा उपमुख्यमंत्र्यांची सभा एवढा जोर महायुतीने दिला hmm. याचा अर्थ कुठे ना कुठे त्यांना लीड दिस मला नाशिक बद्दल बोलायचं आहे नाशिक मध्ये चौरंगी लढत म्हणायला हरकत नाही hmm. म्हणजे तिथं एकनाथ शिंदे यांच्याकडून हेमंत गोडसे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून राजाभाऊ वाजे अपक्ष म्हणून मैदान आहेत शांतीगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीकडून करंग गायकर असे चौघ जण आहेत करंग गायकर यांनाही या निवडणुकीमध्ये महत्व देण्याचं कारण एवढ्यासाठीच आहे की दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला एक लाखाच्या दरम्यानची मतं मिळाली होती ओके okay. आता ह्याच्यात मेन फॅक्टर कोण आहे तर ते म्हणजे शांतिगिरी महाराज शांतिगिरी महाराज म्हणजे लोकसभेची घोषणा झाली त्यावेळेला आणि नाशिकचा उमेदवार ठरवण्याआधी शांतिगिरी महाराजांनी एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली शांतिगिरी महाराजांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली भाजपच्या काही नेत्यांचीही भेट घेतली की मला उमेदवार म्हणून घोषित करा कारण त्यावेळेला हेमंत गोडसे यांचे उमेदवार जाईल अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या पण नंतर हे शेवटी एकनाथ शिंदे यांना यश मिळालं आणि हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळाली तू पण विषय याच्यामध्ये काय झाला की श्रीकांत शिंदे परस्पर उमेदवारी उमेदवारी घोषित त्यामुळे भाजपमध्ये नाराजी हुँ नाराजी होती आणि मधल्या काळात हे घुगड भिजत पडलं होतं कोणाला देणार कोणाला देणार मग अचानक भुजबळांची एंट्री झाली इथे आणि तो वाद नंतर मग कोणाला मिळणार याच्यामध्ये नंतर शांतिगिरी महाराजांनी पण दावा केला नंतर ते अपक्ष उभे राहिले तो मुद्दा वेगळा पण कदाचित हे जर झालं असता आणि नंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे पण हेमंत गोडसे यांचा निर्णय नव्हता आपण बातम्या वाचल्या असतील तर एक हेमंत गोडसे दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठ भाजपच्या वरिष्ठांबरोबर चर्चा करू लागले देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांच्या बरोबर चर्चा करू लागले तर यामुळे काय झालं तर हेमंत गोडसेंना प्रचार करायला उशीर झाला त्यात फावलं कोणाचं तर छगन भुजबळ यांचं म्हणजे छगन भुजबळ यांनी स्वतःची स्वतः मी उमेदवार आहे किंवा मला लढायची आहे असं घोषित करून टाकलं अमित शाह यांचं नाव घेतलं समोर की अमित शाह यांनी मला म्हटलंय तयारीला लागा पण सर ते शेवटी मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण ते कुणबी समाजाचं आरक्षण अशा सगळ्या मुद्द्याला घेऊन छगन भुजबळ स्वतःहून बॅकफुटला गेले कारण जर छगन भुजबळ तिथे उमेदवार असते तर नाशिक मधलं जे मराठा वोटिंग आहे ते छगन भुजबळांच्या विरोधात गेलं असतं कोणामुळे मनोज जरांगे पाटलांमुळे म्हणजे मनोज जरांगे पाटील इतर महाराष्ट्रातल्या कुठल्याच उमेदवारचं नाव घेत नव्हते पण जर छगन भुजबळ निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना पाडा हे मात्र ते मनोज रांगे पाटील व्यवस्थित स्पष्टपणे बोलायचे त्यामुळे छगन भुजबळ हे हेमंत गोडसेंच्या प्रचारामध्ये अनेकदा दिसले नाहीत जिथे जिथे प्रमुख सभा होते त्या जिथे जिथे ओबीसी फॅक्टर जास्त आहे मतदार जास्त आहे तिथे छगन भुजबळ गेले हेमंत गोडसेंसाठी ते त्यांनी प्रचार केला पण जो त्यांचा सपोर्ट दोन हजार एकोणीस मध्ये दिसला होता तसा तो यंदा दिसला नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय तर हेमंत गोडसे यांना किंवा भाजपला या, किंवा एकनाथ शिंदेना ही जागा विजयी होईल असा विश्वास आहे का तर हेमंत गोडसे यांचा स्वतःचा कार्यकर्ता वर्ग आहे हेमंत गोडसे यांची स्वतःची यंत्रणा आहे जी राडा करणारी शिव शिवसेना आहे ऍक्टिव्ह शिवसेना म्हणा किंवा त्याला धावपळ करणारी शिवसैनिक म्हणा तर ते हेमंत गोडसे यांच्या बाजूने आहेत त्याच्या विरोधात राजाभाऊ वाजे हे सर्व सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहेत म्हणजे प्रत्येक पक्षातल्या नेत्याबरोबर त्यांचे रिलेशन चांगले आहेत पण राजाभाऊ वाजे यांना जे मिळणारं मुस्लिम मतदान म्हणा किंवा इतर समाजाचं मतदान म्हणा काही प्रमाणातलं मराठा वोटिंग म्हणा तर ते डायवर्ट होते कोणाकडे तर वंचित बहुजन आघाडीच्या करण गायकड गायकर यांच्याकडे किंवा शांतिगिरी महाराजांकडे म्हणजे स्थानिक पत्रकार किंवा तिथल्या लोकांशी बोललं तर तुला समजून येईल की शांतिगिरी महाराजे एक लाखांच्या मताधिक्य घेऊ शकते म्हणजे आधी कुठेच रेसमध्ये नसलेले शांतिगिरी महाराज ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीची तयारी होते किंवा घोषणा होते त्यावेळेला येतात मला ही निवडणूक लढायची म्हणतात स्वतः प्रचार करतात आणि त्याच्या जोरावर ते तब्बल एक लाखांचा टप्पा पार करू शकतील मतांचा असंही बोलणं जाते त्यामुळे याचा फटका थेट राजाभाऊ वाजे यांना बसू शकतो तो हेमंत गोडसेंना बसेल का तर कमी प्रमाणात बसेल का तर हेमंत गोडसे यांच्या बाजूने महावि पूर्ण महायुतीची महा म्हणजे प्रामुख्याने भाजपची ताकद आहे भलेही हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्यावरून भाजपचे तिथले स्थानिक नेते नाराज झाले असले तेही म्हणत होते की मला अपक्ष लढायचे वगैरे पण नंतर त्यांनी हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी काम केलं देवेंद्र फडणवीस यांच्या सभा म्हणा एकनाथ शिंदे यांच्या सभा म्हणा गर्दी जमा करणं मतदारांना बूथपर्यंत आणणं यासाठी भाजपचीही यंत्रणा दिसून आली हेमंत गोडसे यांची स्वतःची यंत्रणाही दिसून आली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सगळ्यात प्रमुख होती कारण छगन भुजबळ यांनी ही हेमंत गोडसे यांच्यासाठी काम केलं तशी हेमंत गोडसे यांनीही छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हिथं जर मतांचं डिवायडेशन बघायचं झाल्यास देवळाळी देवळाळी नावाचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथून गोडसेंना नंतर सिन्नरमधून राजाभाऊ वाजेंना इगतपुरीमधून थोडंसं दोघांना फिफ्टी फिफ्टी मता देखील मिळू शकतं नाशिक पूर्व म्हणा मध्य म्हणा पश्चिम म्हणा हिथं भाजपच्या आमदारांमुळे हेमंत गोडसेंचं पारडं जड आहे त्यामुळे राजाभाऊ वाजे हेमंत गोडसेना टफट देतील म्हणजे राजाभाऊ वाजे यांना प्रमुख टार्गेट हेमंत गोडसे नाहीच तर त्यांना आधी करण गायकरांचा टप्पा पार करायचा आहे शांतिगिरी महाराजांचा टप्पा पार करायचा आहे नंतर त्यांची लढाई हेमंत गोडसे आहे म्हणजे राजाभाऊ बाजे हे दोन टप्पे पार करेपर्यंत हेमंत गोडसे खूप पुढे गेलेले असते त्यामुळे आधीचं सगळं नेटवर्क याचा सगळा विचार केला तर मला असं वाटतं की हेमंत गोडसे यांचं नाशिकमधून किंवा हुन महायुतीचं नाशिकमधून पारडं जड आहे नाशिकची जागा महायुतीकडे जाऊ शकतो अच्छा संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ इथं सेना सेना पण तिसरा जो होता, जलील एम चे खासदार ते देखील होते त्याच्यामुळे इथे तगडी तिरंगी लढत झाली आणि मेन म्हणजे संभाजीनगर मध्ये सेनेचं जे काही वर्चस्व आहे असं म्हणता येईल एकतर जास्तीत जास्त आमदार म्हणता येईल आता ते शिंदेच्या गटाकडे इथलेच जे माजी खासदार आहेत चंद्रकांत खैरे त्यांना पुन्हा एकदा संधी दिली म्हणजे अंबादास दानवेंनी क्लेम केला होता या जागेवरती पण शेवटी चान्स हा खैरेनच देण्यात आला असो आणि एकनाथ शिंदे सेनेकडनं आमदार संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली गेली हे तीन उमेदवार मैदानात होते त्यापैकी संदीपान भुमरे पहिल्यांदाच लोकसभेची लढत लढत होते तर खैरे ऑलरेडी माजी खासदार आहेत तिथले आणि इम्तियाज जलील तर सिटिंग खासदार आहेत थोडक्यात संभाजीनगरचं राजकारण हे सर्वांना माहिती आहे संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो हिंदुत्ववादी मतदार जो आहे अल्पसंख्याक मतदार जो आहे आणि मराठा मतदार जो आहे हे तिन्ही मतदार औरंगाबादचा म्हणजे संभाजीनगरचा खासदार निवडून आणतात यावेळेस काय झालं सेनेत फूट पडली त्याच्यामुळे सेनेची जी ताकद आहे आणि सेनेचा जो औरंगाबाद मधला आतापर्यंतचा जो कोर मतदार आहे तो विभागला गेलाय असो तर इम्तियाज जलील यांच्याबद्दल बोलायचं झालं ना तर मधल्या म्हणजे त्यांचा जो कार्यकाळ होता त्यांचा परफॉर्मन्स संसदेत चांगला होता पण लोकांमध्ये नाराजी दिसून आली की आम्हाला पाच वर्षात खूप कमी वेळा ते भेटले आमच्या फोनला रिस्पॉन्स न करणं आम्हाला जी आश्वासनं दिली ती पूर्ण न करणं यामुळं थोडंसं लोकांमध्ये मिसळलं ना की जलील यांच्या विरोधातही वातावरण दिसलं पण तेच एक जो मतदार आहे अल्पसंख्याक समाजाचा जो मतदार आहे एक तर संभाजी औरंगाबादचं नामकरण केल्यामुळं तो एक मतदार दुखावला गेलाय तो मतदार क्लिअर कट त्यांच्याकडे वळू शकतो जलील यांच्याकडे okay. आणि धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण हे दोन आरक्षणाच्या ज्या भूमिका त्यांनी मांडल्यात ना ते दोन्ही वोट बँक ते, ते स्वतःकडे खेचू शकतात अं राहिला मुद्दा चंद्रकांत खेरेंचा तर त्यांच्या प्रचारामध्ये एकच मुद्दा दिसून आला ठाकरेंसोबत मी एकनिष्ठ आहे गद्दार खुद्दार ही लाईन त्यांनी चालवली प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी शिवसेनेतल्या फुटीवर जोर दिला आणि कारण की समोर संदीपान भुमरे होते त्यांनी त्यांना जास्त लक्ष केलं आणि त्यावरनं तो गद्दार खुद्दार हा सगळा मुद्दा चालवला बाकी औरंगाबाद मध्ये म्हणजे संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरेंबाबतची सहानुभूती दिसून आली शिवसेनेची ताकद चांगली तिथे आहे आणि मुंबई नंतर शिवसेना कुठं रुजली असेल मुंबई कोकण नंतर तर ती मराठवाडा आणि मराठवाड्यानंतर पहिली शाखा जी मराठवाड्यातली उभी झाली ती संभाजी ती संभाजीनगर मध्ये सुरू झाली होती आणि तेव्हापासूनचा सेनेचा प्रचार तिथं खान हवा किंवा आण हवा आणि संभाजीनगरचं नामकरण हे मुद्दे कायम फोकसफुली पुढे केले सेनेने आणि आता ते मुद्दे थोडे डायवर्ट झाले कारण की एक तर नामकरण ऑलरेडी केलेलं आहे त्याचं क्रेडिट घेण्याच्या नादामध्ये का होईना पण तो मुद्दा थोडासा बाजूला ठेवला पण शिवसेनेतली फूट जास्त करून लक्ष केली गेली नामांतराचा मुद्दा इंटरेस्टिंग कसा आहे बघा म्हणजे उद्धव ठाकरे ज्या वेळेला राजीनामा देत होते मुख्यमंत्री पदाचा आणि शेवटची त्यांची कॅबिनेट बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी हे था धाराशिवचा मुद्दा मांडला आणि ते सगळं अप्रूव्ह झालं एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर आता एक म्हणजे विचार कर की संभाजीनगरची मतं दोन्ही शिवसेनेला हवीत म्हणजे ठाकरेंनी ऑलरेडी नामकरण केलं असेल जी काही प्रक्रिया सुरू केली सत्तांतर झालं आणि लगेच थांबवलं आणि पुन्हा प्रक्रिया शुरुके शुरुके। ही प्रक्रिया सुरू केली सगळं कशासाठी संभाजीनगरची मत खाण्यासाठी किंवा घेण्यासाठी इथे एक फक्त प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे की इथं छत्रपती संभाजीनगर हे जरी आपण म्हणत असलो तरी निवडणूक आयोगाच्या गॅजेट मध्ये हितही औरंगाबाद असाच उल्लेख आहे कदाचित लोकसभेच्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असा उल्लेख निवडणूक आयोगाच्या गॅजेटमध्ये कदाचित मध्ये तो सुधारला जाईल मुद्दा सांगणं खूप इंटरेस्टिंग आहे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास ज्या वेळेला प्रचार करत होते त्यावेळेला त्यांच्या हातात दारूच्या बाटल्या होत्या दारूच्या बाटल्या हातात भुमरेंच जे काही आहे प्रस्ताव आहे त्यांचा व्यवसाय आहे तो सगळा त्या बाजूचा आहे त्यामुळे त्यांनी डायरेक्ट तुम्हाला पाणी देणारा खासदार पाहिजे की दारू देणारा खासदार पाहिजे असं म्हणून त्यांनी पण दुर्दैव असं आहे की हे मुद्दे प्रचारात काय यावेत ना मुद्दे कोणते आले पाहिजे पण मुद्दा आहेच ना हो। बाकी चंद्रकांत खैरेंच्या बाजूने बघायचं झालं ना खैरे इथले ऑलरेडी माझे खासदार असल्यामुळे जे काही त्यांचं संघटन होतं पण काय झालं सत्तेत नव्हते ना तेव्हा म्हणजे ते पराभूत झाले एकोणीस नंतर त्यांचा थोडा टच कमी झाला कनेक्टिव्हिटी कमी थोडी कमी झाली लोकांमध्ये त्या कमी संपर्कामुळे देखील त्यांना थोडी अडचण आली प्रचारामध्ये ठीक आहे अंबादास दानवेंनी आधी क्लेम केला होता उमेदवारीवरती पण नंतर त्यांनी ते, नाराजी देखील उघड बोलून दाखवली नंतर त्यांची नाराजी लांबही झाली पण किती लांब झाली ती नाराजी किती दूर झाली आणि खरंच त्यांनी खैरेंचं काम केलंय का हे निकालामध्ये कळून येईल म्हणजे असं म्हणता येत नाही की पूर्ण ब्लेम त्यांना करता येत नाही पण कसं असतं एका जिल्ह्यातनं दोन मोठे नेते जर दावा करत असतील उमेदवारीवरती आणि पक्ष नेतृत्वाने त्यांची नाराजी दूर जरी केली तरी शंका कुठेतरी घेतली जाते की या नेत्यांनी त्या नेत्याचं काम केलंय की नाही मग त्या त्याला दाखवून द्यावं लागतं मी काम करतोय पण संदीपान भुमरे प्लस पॉईंट काय ठरले एक तर ता महायुतीची ताकद आहे हो या मतदारसंघामध्ये सहा पैकी पाच आमदार आहेत आणि ती संपूर्ण ताकद भुमरे यांच्या पाठीमागे आहे आणि दुसरी गोष्ट भागवत कराड जे इथले नेते त्यांची देखील विकास कामं असतील जे काही असतील त्याचा त्या, त्या, त्या कामांचाही उपयोग आपल्या प्रचारामध्ये करून घेतला स्वतः भुमरे जेव्हा पालकमंत्री होते म्हणजे या कार्यकाळात त्यांनी जे कामं केली जिल्ह्यासाठी त्या मुद्द्यांना धरून देखील त्यांनी प्रचार केला दुसरी गोष्ट औरंगाबादच्या पाईपलाईनचा जो मुद्दा आहे ना तो प्रकर्षाने त्यांनी लावून धरला म्हणजे जो काही जी काही भुमरेंनी घोषणा केली ती थोडक्यात खैरेंचा मधल्या काळात कमी झालेला संपर्क आणि मुद्द्याचा प्रचाराचा मुद्दा फक्त आणि फक्त शिवसेनेतली फूट आणि ठाकरेंचे निष्ठावान आणि ठाकरेंची सहानुभूती यावर डिपेंड राहिले पण इकडं भुमरे तुलनेने जास्त सरस ठरले आघाडी सॉरी प्रचारामध्ये प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली आणि कदाचित ही सीट कदाचित नाही असं वाटतंय मला की संभाजीनगरची ही जागा महायुतीकडे जाऊ शकते इथं राहिला मुद्दा जलील निवडून येऊ शकतात का तर जलील यांच्या मधल्या कार्यकाळात जी नाराजी दिसून आली लोकांमध्ये ती त्यांना डॅमेज करणारी ठरू शकते म्हणजे खरी गोष्ट इथे तिन्ही उमेदवार तितकेच तगडे पण पारड जड इथे भुमरेंच दिसून येत ठाकरेंच्या सहानुभूतीमुळे मिळणार होती ती जलल्यामुळे आता डायव्हर्ट होणार आहे त्यामुळे ती मतं पण खैरेंना किती प्रमाणात आणि कसं आहे मागच्या निवडणुकीमध्ये वंचितचा पाठिंबा होता वंचितची मदत होती त्याच्यामुळे थोडंफार मदत त्यांना झाली मला थोडस मुंबईत यायचं आहे मुंबई दक्षिण मध्ये जी जागा आहे म्हणजे एकनाथ शिंदे मुंबई मधल्या सगळ्या जागेचा जरी कॉन्फिडन्स नसला तरी त्या एका जागेचा कॉन्फिडन्स ती म्हणजे मुंबई दक्षिण मध्ये जिथे त्यांचे उमेदवार राहुल शेवाळे म्हणजे तू म्हणालेस की हेमंत गोडसेंची उमेदवारची घोषणा एकनाथ श्रीकांत शिंदेनी केली होती तसंच हे या राहुल शेवाळ्यांच्या नावाची घोषणा लोकसभेची चर्चा होण्याआधीच लोकसभेत निवडणूक घोषणा होण्याआधीच या, या नावाची घोषणा ही एकनाथ शिंदेने केली होती की के आमचे मुंबई दक्षिण मध्ये उमेदवार तेच असतील राहुल शेवाळे असतील दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता पुन्हा दोन हजार चोवीस यांच्या विरोधात कोण आहेत तर उद्धव ठाकरेंचे रणनीतिकार म्हणून ज्यांची ओळख आहे उद्धव ठाकरेंचं सगळं मॅनेजमेंट करणं ते जे आहेत ते अनिल देसाई हे सगळं इथे पहिल्यांदा ते लोकसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरले आहेत ते एवढे आक्रमक नाही आहेत म्हणजे टीका करतील अंगावर का म्हणजे विरोधकांना अंगावर घेतील विरोधकांच्या अंगावर धावून जातील वगैरे असे नाही आहेत ते पहिल्यांदा ते निवडणूक लढत त्यामुळे ते कुठेतरी एकटे पडल्याचं दिसतंय का तर भाजपचे जे प्रसाद लाड आहेत ते सगळे यांची यंत्रणा बघत होते राहुल चेवळांच्या राहुल चव्हाळ चे यांचा स्वतःचा मतदार वर्ग आहे सायन कोळीवाडामध्ये आहे धारावीमध्ये आहे पण याच्या व्यतिरिक्त भाजपने ही स्वतःची जी काही यंत्रणा ऍक्टिव्ह करायची होती ती सगळी केली आणि त्यामुळे काय झालं की राहुल शेवाळ पारडा पारडं आपोआप इथं जड झाल्याचं मला थोडंसं वाटतंय आणि इथं काय झालं अनिल देसाई यांचं थोडंसं ऍक्टिव्ह करण्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले आदित्य ठाकरेंनी प्रचार करायला सुरुवात केली जेवढी काही भावनिक साध होती ती मतदारांपर्यंत मतदारांना घालण्याचा प्रयत्न केला की बाबा हा की आता मुंबईमध्ये शिवसेना येणं का गरजेचं आहे कारण धारावी पुनर्विकासाचा जो मुद्दा आहे की तो आदनीला प्रकल्प जाणं हे जे मुद्दे आहेत ते मुद्देही उद्धव ठाकरेंनी इथं लावून धरले कारण बाबा जर तुम्ही भाजपला पाठिंबा देणाऱ्या मित्र पक्षांना जर दिलं मतदान दिलं त्यांचा उमेदवार जिंकून आला तर धारावीमधला जो काही मराठी माणूस आहे किंवा इतर समाज आहे तो कुठेतरी मुंबईच्या बाहेर फेकला जाईल अशा प्रकारचा प्रचार इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला सोबतच महत्वाचे मुद्दे ठरले ते म्हणजे मुंबईतले जे उद्योग आहेत ते उद्योग गुजरातला जातील हा जो काही प्रचार करण्यात आला लावून धरण्यात आला लोक कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच काही दिवसांपूर्वी असे घडलेत अनेक कंपन्या या गुजरातला जाणं किंवा महाराष्ट्रातून बाहेर जाणं मुंबईतनं बाहेर जाणं त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा एक प्लस पॉईंट मिळाला की असा प्रचार करणं पण मला वाटत नाही की राहुल शेवाळांना स्वतःच्या चेहऱ्याकडे बघून मतदान करणारा वर्ग हा उद्धव ठाकरेंकडे शिफ्ट होईल किंवा अनिल देसाई यांच्याकडे शिफ्ट होईल आणि सगळ्यात महत्वाचं काय तर राहुल शेवाळ्यांचं बुथ मॅनेजमेंट असू दे भाजपची सिस्टम लागली कामाला अनिल देसाई एकटे पडले त्यामुळे राहुल शेवाळे थोडस लीड घेतील आणि यांच्या मतदारसंघाच्या शेजारीच नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कामध्ये सभा झाली त्याचा इम्पॅक्ट ही या मतदार मतदारसंघामध्ये होऊ शकतो त्यामुळे मला वाटतं की इथं राहुल शेवाळे बाजी मारतील कारण इथं धारावी मुळात राहुल शेवाळे हे धारावीचेच त्यांनी भले आता थोडस धारावीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न त्यांनी केला असला तरी धारावीतला मतदार हा अजूनही राहुल शेवाळ्यांना मानतो शिवसेना फटीचा काही प्रमाणात फायदा किंवा तोटा काही म्हणा या दोघांच्या उमेद दोघा उमेदवारांच्या मतांवरती होईल पण राहुल शेवाळे मला वाटतात आपण ज्यावेळेला मुंबईच्या जागांवरती चर्चा करतो त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना जिंकून येण्याचा विश्वास असलेली जागा म्हणजे दक्षिण मुंबईची इथं ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव आहेत यामिनी जाधव यांचं नाव पण एकदम शेवटी शेवटी जाहीर झालं सुरुवातीला त्या जागेवरती भाजप दावा करत होते ज्यावेळेला राज ठाकरे महायुतीमध्ये महायुतीला पाठिंबा देत होते बिनशर्त पाठिंबा त्यावेळेस त्याच्या आधी अशा चर्चा झाल्या होत्या की इथले जे बाळा नांदगावकर आहेत मनसेचे त्यांना इथन उमेदवारी दिली जाईल कारण ते दोन हजार नऊ मध्ये त्यांनी तिथून निवडणूक लढवली होती पण शेवटी एकनाथ शिंदे यांना ही जागा आपल्याकडे मिळवण्यात यश आलं मग तिथे राहुल नार्वेकर आहेत मंगल प्रभात लोडा आहेत यांनी प्रयत्न केले होते सुरू केले होते तिथल्या मतदारांमध्ये का म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेची ज्यावेळेला चर्चा सुरू झाली त्यावेळेला राहुल नार्वेकरांच्या विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर राहुल नार्वेकरांच्या कामाचे बॅनर लागले होते असं तसं कुठल्या मतदारसंघात होत नाही की विधानसभा मतदारसंघ सोडून दुसऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये बॅनर लागणं ते राहुल नार्वेकरांनी केलं होतं असो शेवटी यामिनी जाधव यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास बायकाळा हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाधव दाम्पत्याला बघून म्हणजे यामिनी जाधव आणि त्यांचे पती यांना बघून मतदान करणारा मतदार आहे मराठी मतदार आहे पण जो सर्वाधिक मराठी मतदार आहे तो लालबाग म्हणा किंवा मग मा वरळी आलं आदित्य ठाकरे तिथून आमदार आहेत किंवा मग मा मुंबादेवी जे काँग्रेसचे पटेल म्हणून आमदार आहेत तर यांचा इथला जो मतदार आहे तो सर्वाधिक अरविंद सावंत यांच्या मागे असताना दिसतोय सगळ्यात महत्वाचं काय की कुला कुलाबा आणि मुंबादेवी या भागातला जो मुस्लिम मतदार आहे तो मतदार मात्र अरविंद सावंतच्या मागे असताना तिथल्या ज्या वेळेला आपण मुस्लिम वर्गाशी बोलतो त्यावेळेला तो अरविंद सावंत यांच्या मागे असताना कोणामुळे उद्धव ठाकरे यांच्यामुळे मा त्यांच्या मागे असताना अरविंद सावंत यांच्या मागे असताना दिसतोय आणि प्रॉब्लेम काय झाला मुस्लिम वर्गांचा की यामिनी जाधव या उमेदवार शिवसेनेच्या जरी असल्या तरी त्यांचा पाठिंबा हा भाजपला आहे त्यामुळे मुस्लिम वर्गामध्ये असलेली नाराजी भाजपला घेऊन ती पण यामिनी जाधव यांना बॅकफुटला आणताना दिसते बाकी यामिनी जाधव यांनी इथला जो जैन मतदार आहे त्या मतदारांना साथ घालताना दिसली पण मला असं वाटतंय दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस असं सलग तीन टर्म अरविंद सावंत इथून यश मिळवतील असं वाटतंय हा दोन हजार एकोणीस मध्ये भाजप त्यांच्या बाजून होतो त्यामुळे उत्तर भारतीय मतदार ही अरविंद सावंत यांच्या मागे होता पण आता मराठी मतदारांमध्ये जो काही विभाग झालाय दुभागलाय तो सर्वाधिक मतदार हा आणि त्याच्यात मुस्लिम मतदार ऍड झालाय तो हा अरविंद सावंत यांच्या मागे असल्यामुळे मला इथून दक्षिण मुंबईमधून महाविकास आघाडीचं किंवा ठाकरे गटाचं परड मुंबई मधलं एक ऑब्झर्वेशन माझं असं सांगते की सेनेत फुट पडली बरोबर त्या त्या भागामध्ये त्यांची ताकद विभागली गेली आहे पण मुंबईत असं दिसून आले की दक्षिण मतदारसंघामध्ये स्पेशली ज्या शाखा आहेत ना सेनेच्या हो। त्या अजूनही उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आहेत ता उद्धव ठाकरेंचे जे पदाधिकारी शाखा प्रमुख आहेत ते जास्तीत जास्त दक्षिण मध्ये जास्त मला दिसून आले म्हणजे दक्षिण मधल्या ज्या सेनेच्या शाखा आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या बाजून दिसतात आणि शाखा सेनेच्या शाखा आणि शाखांची ताकद ही वेगळी सांगायला नको त्याच्यामुळे कदाचित ह्याचा हो। फायदा अरविंद सावंतांना इथं होऊ शकतो म्हणजे मुंबई बद्दल तू एक वाक्य वापरू शकतेस की मुंबई मधला नेता माजी नगरसेवक हे जरी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेले असले तरी तिथला जो कार्यकर्ता शिवसेनेचा मतदार हा अजूनही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असं म्हणायला हरकत नाही आपण चर्चा आता ना जरा मुंबई उत्तर पश्चिम वरती करू का कारण उद्धव ठाकरे यांचे आ, आ, एकदम जवळचे म्हणजे रश्मी ठाकरे या देखील त्यांच्या खूप चांगल्या ता, ता, ओळखीच्या ते रवींद्र वायकर हे दोन महिन्यापूर्वी लोकसभेची घोषणा होण्याच्या दोन महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले जाताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिले की मी कुठे निवडणूक लढणार नाही परंतु पुढच्या दोन महिन्यात ते लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या विरोधातच उभे राहिले प्लस विरोधात कोण तर गजानन कीर्तीकर जे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत विद्यमान खासदार त्यांचाच मुलगा अमोल कीर्तीकर अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले वडील गजानन कीर्तीकर त्यांच्यासोबत गेले गे। गजानन कीर्तीकर यांनी मतदानाच्या दिवशी पण नाराजी व्यक्त करून दाखवली की मला बाप म्हणून मला त्या मुलाला पाठिंबा देता नाही आला त्याचं कौतुक करताना आलं तो एकटा पडला वगैरे वेगर वगैरे ते सगळं इमोशनल राजकारण झालं इथं सगळ्यात महत्वाचं काय की गजानन कीर्तिकर हे जास्त रवींद्र वायकर यांच्यासोबत हे दिसले नाहीत अमोल कीर्तिकर यांच्यासोबत नाहीत ते मुळात तसंच मध्ये राहिल्यासारखं होते एकनाथ शिंदेसोबत राहणं हा त्यांचं कारण त्यांनी ऑलरेडी मोठ्या गाजावाजामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला होता त्यामुळे त्यांच्या बाजूने राहणं गरजेचं होतं जर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारला पाठिंबा दिला तर मग परत आणि भाजप महायुतीचे जे काही नाराजी नाराजी ओढून घ्यावी लागले असतील आणि सगळ्यात काय झालं ज्या दिवशी गजानन कीर्तिकरांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी क्लिअर केलं होतं की के अमोल कीर्तीरा इथला उमेदवार असेल गजानन कीर्तिकरांच्या जागेवरती त्यामुळे अमोल कीर्तीकरांना भरपूर वेळ मिळाला परिणामी रवींद्र वायकरांना खूपच कमी वेळ मिळाला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारच नव्हता असं म्हणायचं म्हणलं जात होतं की भाजप या जागेवरती आपल्या उमेदवार लढवतील उभा करतील मग ते अमित साठव यांचंही नाव पुढे केलं गेलं पण शेवटी एकनाथ शिंदेना ही जागा गेली आणि रवींद्र वायकर इथले उमेदवार ठरले प्रचाराच्या दिवसाबद्दल दिवसाबद्दल बोलायचं झाल्यास काय झालं की इतर रवींद्र वायकर प्रचारामध्ये तेवढ्या ऍक्टिव्ह असताना दिसले नाहीत भाजपच्या यंत्रणेनं थोड्याफार प्रमाणात स्थानिक पातळीवरती काम केलं पण जे मोठ्या पातळीवरती विजय खेचून आणण्या पर्यंत जो काही प्रचार करावा लागतो कार्यकर्त्यांच्या फळी कामाला लावावे लागते ते दिसलं नाही त्यामुळे अंधेरी पूर्व आणि दिंडोशी या मतदारसंघातून जर अमोल कीर्तिकरांना लीड मिळत असेल तर फक्त भाजप आमदारांचा विश्वास ठेवून त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण फक्त एवढं म्हणू शकतो की रवींद्र वायकरांना हे जोगेश्वरी पूर्व वर्सवा किंवा अंधेरी पश्चिम मधून थोडंफार लीड मिळू शकतं प्लस उद्धव ठाकरेंना सहानुभूती जी काही लाट आहे त्यांच्या बाजूने त्या ती लाट या मतदारसंघातून सर्वाधिक दिसू शकते उद्धव ठाकरेंना मानणारा सगळ्यात मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे इथं ना एक किस्सा सांगणं खूप गरजेचं आहे तो म्हणजे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं शिवसेना फुटण्याच्या आधी आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला शिवसेनेचा जो काही वाद चिन्हाचा वाद सुरू झाला आणि त्यावेळेस अंधेरी पूर्वची निवडणूक लागली आणि या जागेवरती उद्धव ठाकरेंनी ऋतुजा लटके म्हणजे रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आणि त्याच दरम्यान भाजपने ही उमेदवार जाहीर केला सुरुवातीच्या वेळेला राज ठाकरेंनी त्यावेळेला पत्र लिहिलं होतं भाजपला की ही मैत्रीपूर्ण लढत हो तुम्ही माघार घ्या या प्रकारचं जे पत्र होतं किस्सा याच्यासाठी की याच निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मशाले चिन्ह मिळालं होतं याच निवडणुकीसाठी हो हो। म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या अंधेरी पूर्व या पोटनिवडणुकीमध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या उमेदवार ऋतुजा लटके मैदानात होत्या त्या निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टानं किंवा निवडणूक आयोगानं सॉरी निवडणूक आयोगानं मशाले चिन्ह उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दिलं आणि तिथून पुढे ते आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे मशाल हे चिन्ह आहे त्याचा म्हणजे मशाले चिन्ह कधी मिळालं उद्धव ठाकरेंना हे सांगण्यासाठी तुम्हाला हा किस्सा सांगणं गरजेचं होता बाकी असं अं पारडस जड आहे याचा विचार केला तर मला असं वाटतं अमोल कीर्तिकर यांच्या बाजूने पारडस जड आहे उद्धव ठाकरे यांनी Hmm. देखील अमोल कीर्तीकर यांच्यासाठी मोठ मोठी मेहनत घेतली होती शेवटच्या टप्प्यात म्हणजे मतदानाची जवळजवळ तारीख येत असताना उद्धव ठाकरे यांनी बाईक रॅली सुद्धा अमोल किर्तीकर यांच्यासाठी काढली होती त्यामुळे याच्यावरूनच अंदाज लावू शकतो की उद्धव ठाकरेंसाठी हा मतदारसंघ किती महत्वाचा होता hmm. सो मला असं वाटते मुंबई उत्तर पश्चिम महाविकास आघाडी मावळ बद्दल लगेच बोलूयात मावळमध्ये श्रीरंग बारणे जे विद्यमान खासदार आहेत आणि हो। त्यांच्या विरोधात ठाकरेंकडनं संजय वाखिरे पाटील अशी थेट लढत इथं होती आता मावळमध्ये शहरी भाग बराच येतो आणि याच मावळ मधनं मावळची वेगळी हिस्ट्री सांगायला नको एकोणीस मध्ये पाथ पवारांचा पराभव इथं जाण्याचा त्याच्यामुळे दादाला देखील मावळची जागा थोडी दुःख देणारी ठरली होती थोडी डॅमेज लेखाला पडलं त्यांचाच प्रचार करण हा एक हा याच मावळमधनं पराभव झाला होता पार्थ पवारांचा आणि याच मावळमध्ये बारणेंचाच प्रचार करण्याची वेळ अजित पवारांवरती आली पण एक गोष्ट आहे की पार्थ पवारांचा पराभव राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विसरलेले नाहीये हो। वरवर त्यांनी प्रचार केलाही असेल ठीक आहे मानून चालू आहेत की राष्ट्रवादीने खरी खरी मदत केली पण असेल पण बारणे बार एकदा बोलले माध्यमांशी बोलताना की अजितदादा गटाने मावळ मध्ये माझा ताकदीने प्रचार केला नाही हे बोलून दाखवलं होतं त्यांनी मतदानानंतर यावरूनच लक्षात घे की मावळमध्ये किती काम केलं असेल राष्ट्रवादीने पण असो प्रचाराच्या काळातही बारणेना अंतर्गत नाराजीला सामोरं जावं लागलं ला, गटबाजीला सामोरं जावं लागलं ला होतं कारण की राष्ट्रवादीने नी शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेतले अनेक नाराज कार्यकर्ते हे थेट संजोग वाघेरे यांच्या प्रचारात दिसले होते हां। बाकी ताकदीची तुलना करायची झाली तर पनवेल असेल कर्जत असेल उरण असेल हा पट्टा एक शेकाबची तगडी ताकद आहे आणि ही ताकद सध्या ठाकरेंच्या माध्यमातून संजोग वाघेरे पाटलांच्या मागे दिसून आली पण तरी मी म्हणेल बारणीस इथं निवडून येतील का कारण की मावळच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सहाच्या सहा महायुतीच्या आमदार आहेत ही ताकद कोणत्याही उमेदवाराला लोकसभेच्या उमेदवाराला खूप महत्वाची असते आणि ती ताकद वाघेरे यांच्या पाठीमागे नव्हती दुसरी गोष्ट पनवेल आणि पिंपरी चिंचवड हा जो शहरी भाग येतो ही दोन्ही मोठी महानगर इथं महायुतीला मांडणारा वर्ग आहे स्पेशली अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे पिंपरी चिंचवड मध्ये आणि तसं गे बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंची तर ताकद त्या तुलनेने नाही आणि त्यांचा जो उमेदवार म्हणलं तर विचार कर की पिंपरी चिंचवड मधनं लीड हे मागले ना गेलं नसेल हा तर त्याच्यामुळं एक तर पिंपरी चिंचवड म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघ घेतला ना इथं तीन लाख बावीस हजार मतदान झालेलं आहे पिंपरीमध्ये आणि बारणे असा दावा करतात की पिंपरी मधनं मला लीड जास्त मिळेल कारण की तीन लाख बावीस हजार त्यातही पिंपरीमध्ये जर महायुतीची ताकद आहे आणि अजितदादांची ताकद आहे तर ऑफकोर्स ती ताकद ते लीड बारणेना गेला असं आपण म्हणू शकतो म्हणजे मावळची जागा सेफ आहे महायुतीसाठी